नमस्कार, VND न्यूज नेटवर्क लाखांदूर मध्ये आपले स्वागत आहे। VND न्यूज नेटवर्क घेऊन येत आहे लाखांदूर तालुक्यातील विविध घडामोडींचा आढावा। तरी बघायला विसरू नका, रोज रात्री ठीक 8 वाजता VND न्यूज नेट। चिकणा गावातील मामा तलाव ओव्हरफ्लो, 1 हेक्टर क्षेत्रातील धान पिकाचे नुकसान। जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागांतर्गत गत काही वर्षापासून मामा तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती काम करण्यात आले नाही। तालुक्यात गत काही दिवसांपासून मुसळधार पावसाने संबंधित मामा तलाव तुडुंब भरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याने तब्बल 1 हेक्टर क्षेत्रातील धान पिकाची नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे। सदरचा आरोप चिकणा येथील रहिवासी हरिदास सोनपिंपळे नामक शेतकऱ्याद्वारे भंडाऱ्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातून केला आहे। प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील चिकणा गावातील गट क्रमांक 15 मधील आराजी 7.17 हेक्टर आर शासकीय जमिनीवर शासनाच्या जिल्हा परिषदेच्या जलसंधारण व लघु पाटबंधारे विभागांतर्गत मामा तलाव निर्माण करण्यात आले। तथापि गत अनेक वर्षापूर्वी बांधकाम करण्यात आलेल्या या तलावाचे मागील काही वर्षापूर्वीपासून खोलीकरण व दुरुस्ती काम केले नसल्याचा देखील आरोप करण्यात आला आहे। गत फेब्रुवारी महिन्यात पीडित शेतकऱ्याने जलसंधारण विभागाच्या उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तलावाचे खोलीकरण व दुरुस्ती काम करण्याची मागणी केली होती, मात्र या विभागाद्वारे पीडित शेतकऱ्याच्या मागणीकडे हेतुपुरस्पर दुर्लक्ष केल्याचा आरोप करण्यात आला आहे। दरम्यान गत काही दिवसांपासून तालुक्यात होत असलेल्या मुसळधार पावसाने सदरचे मामा तलाव तुडुंब भरून ओव्हरफ्लो होत असल्याची माहिती देण्यात आली, मात्र तलावाची पाणी साठवण क्षमता कमी असल्याने तलावातील पाणी ओव्हरफ्लो होऊन पीडित शेतकऱ्याच्या गट क्रमांक 411, 412 व 414 मधील धान पीक पाण्याने डुबले असल्याचा आरोप केला आहे। त्यानुसार पीडित शेतकऱ्याने या प्रकरणी जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीओंना तक्रार करून नुकसानग्रस्त पिकाची नुकसान भरपाई मिळण्यासह तलावाच्या खोलीकरण व दुरुस्तीची मागणी केली आहे। कृषीदूतांकडून ई पीक पाहणीचे शेतकऱ्यांसमोर प्रात्यक्षिक। शेतकऱ्यांना सध्या ई पीक पाहणीकरिता बंधनकारक करण्यात आले असून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना ई पीक पाहणी दरम्यान विविध समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने विविध कृषीदूतांकडून ई पीक पाहणीचे शेतकऱ्यांसमोरच प्रात्यक्षिक करून त्यांच्या पीक पेराची नोंद करून देण्यात आली। सदरचे प्रात्यक्षिक गत 10 सप्टेंबर रोजी तालुक्यातील गौराळा येथे करण्यात आले। प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील गौराळा या गावात विविध कृषीदूतांनी भेट देत गावातील विविध शेतकऱ्यांच्या थेट शेतात जाऊन ई पीक पाहणी संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। ई पीक पाहणी या मोबाईल ऍपच्या सहाय्याने शेतकऱ्यांच्या पीक पेराची नोंद करून देण्यात आली। ई पीक पाहणी करण्याचे फायदे व तोटे याबद्दलची सविस्तरपणे मार्गदर्शन देखील केले। यावेळी सेवकभाऊ वाघाळे पाटील कृषी महाविद्यालय केसलवाडा वाघ, लाखणीचे कृषीदूत दयाल धनविजय, कृषी महाविद्यालय सोनापूर गडचिरोली येथील कृषीदूत जयपाल राऊत व धनेश्वरी मानव विकास मंडळ कृषी महाविद्यालय गेवराई औरंगाबादचे कृषीदूत हेमंत डिब्बे, आनंद निकेतन कृषी महाविद्यालय आनंदवन वरोरा येथील कृषीदूत नरेश खरकाटे, लोचन पारधी, श्यामराव देशकर, गोवर्धन खरकाटे, प्रकाश राऊत, हेमराज पारधी, विलास मेंढे, गुलाब राऊत, दशरथ खरकाटे यांसह अन्य शेतकरी उपस्थित होते। चिमुकल्या विद्यार्थ्यांनी साकारली मातीपासून गणेश मूर्ती, विरली येथील घटना। 1892 साली लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांनी गणेशोत्सव सार्वजनिक स्वरूपात साजरा करायला सुरुवात केली होती। पारतंत्र्याचा काळ असल्याने लोकांनी एकत्र यावे, त्यांच्यात जागृती व्हावी हा त्यामागील हेतू होता। हे शाळेतील विद्यार्थ्यांनी शिकले खरे, मात्र त्याचे प्रात्यक्षिक वास्तविक जीवनात उतरवीत विद्यार्थ्यांनी गट तयार करून मातीपासून गणेश मूर्ती साकारून त्याची प्रतिष्ठापना केल्याची घटना घडली। सदर घटना गत काही दिवसांपूर्वी तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी केली असून गणेश चतुर्थीच्या शुभदिनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना देखील केली। प्राप्त माहितीनुसार तालुक्यातील विरली बुजुर्ग येथील इयत्ता 7वीच्या जयंत हरिश्चंद्र कोरे या विद्यार्थ्याने मातीपासून मूर्ती तयार केली, तिला रंगरंगोटी करून शाळेतील शिक्षकांना दाखविले। शिक्षकांनी त्या विद्यार्थ्याचे कौतुक करीत अन्य वर्गातील विद्यार्थ्यांना संबंधित मातीची मूर्ती दाखवित इतरांना देखील प्रोत्साहित केले। त्यानुसार इयत्ता 6वीमधील संचिता पवणकर, राणी एटरे, सम्यक नंदागौडी, प्रियंका होमणे व सोनल बनसोड या विद्यार्थ्यांनी गट तयार करून मातीपासून गणेश मूर्ती तयार केली। संबंधित गणेश मूर्तीची गावातील वरिष्ठांच्या मार्गदर्शनात मागील गणेश चतुर्थीच्या दिवशी विधिवत प्रतिष्ठापना करून नियमित आरती देखील करीत असल्याची माहिती आहे। विशेष म्हणजे गावांतील मोठ्या गणपती मंडळांकडून समाज प्रबोधनासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे पाहून या चिमुकल्यांनी आपल्या सवंगड्यांसोबत कविता वाचन, कथा सांगणे, अंताक्षरी, इंग्रजी शब्दांचे अर्थासह पाठांतरण
यांसारखे अनन्यसाधारण व स्वतःच्या शैक्षणिक जीवनात उपयुक्त असे उपक्रम राबवित असल्याची माहिती देण्यात आली. गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यापासून 11 दिवस या गणेश मूर्तींची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जात आहे. या 11 दिवसांच्या काळात रोज सकाळी व संध्याकाळी त्यांच्या पुढे आरती म्हटली जाते, मोदकाचा प्रसाद दिला जातो, तर 11 दिवसांनी म्हणजेच अनंत चतुर्थीला संबंधित मूर्तीचे विसर्जन केले जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. धान खरेदी केंद्रांच्या मंजुरीकरिता खासगी संस्थांची गर्दी, नियमांना डावलून केंद्रांना दिली जात आहे मंजुरी. शासनाच्या किमान आधारभूत किंमत योजनेनुसार खरीप व रब्बी हंगामात धान खरेदी केंद्र मंजुरीकरिता विविध खासगी सहकारी संस्थेअंतर्गत शासनाला अर्ज करून गर्दी केली जात असल्याची चर्चा आहे. तथापि धान खरेदी केंद्रांना मंजुरीकरिता खासगी संस्था चालक प्रशासन व शासनाच्या संगनमताने मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार करून शासनाच्या दुर्लक्षतेमुळे पणन महामंडळाच्या नियमांना डावलून केंद्रांना मंजुरी दिली जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार शासनाच्या किमान समर्थन मूल्य किंमत योजनेनुसार खरीप व रब्बी हंगामातील धान खरेदीकरिता धान खरेदी केंद्रांतर्गत खरेदी प्रक्रियेत गती आणण्याकरिता जिल्ह्यातील काही खासगी संस्थांचे केंद्र मंजूर करण्यात आले होते. तथापि सदरची मंजुरी गत वर्षभरापूर्वी 15 नोव्हेंबर 2019 मध्ये दि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनद्वारे निर्गमित केलेल्या निर्देशानुसार देण्यात आल्याची माहिती आहे. दरम्यान शासनाद्वारे काही खासगी संस्थांना केंद्रांना मंजुरी दरम्यान हेतुपुरस्पर नियमांची पायमल्ली करीत मंजुरी दिली जात असल्याचा आरोप देखील करण्यात आला आहे. शासनाच्या किमान समर्थन मूल्य किंमत योजनेनुसार धान खरेदी प्रक्रियेत गती आणण्याकरिता खासगी संस्थांना मंजुरी देण्याकरिता 15 नोव्हेंबर 2019 मध्ये राज्य पणन महामंडळाअंतर्गत विविध निर्देश जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार केंद्र मंजुरीकरिता अर्जदार खासगी संस्था अ किंवा ब दर्जाची असावी, संस्थेचे कार्यालय व संस्थेत पर्याप्त स्वरूपात मजूर असावेत, यापूर्वी धान खरेदीचा अनुभव असावा, संस्थेच्या मागील 3 वर्षाचा लेखापरीक्षण अहवालासह अन्य विविध नियमांच्या अनुपालनात शासनाकडून मंजुरी देण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहेत. शासनाच्या धान खरेदी केंद्र मंजुरीकरिता अर्जदार संस्था तालुक्यातील सहाय्यक निबंधक कार्यालयाद्वारा नोंदणीकृत असणे आवश्यक आहे. तथापि नोंदणीकृत असलेल्या बहुतांश खासगी संस्था सुशिक्षित बेरोजगार असल्याची देखील माहिती देण्यात आली आहे. मात्र बेरोजगारांच्या नावावर संस्थांतर्गत नोंदणी करण्यात आलेल्या सभासदांची वय 50 वर्ष सांगण्यात आल्याने विविध संस्थांच्या नोंदणी करण्यात गडबड असल्याचा आरोप नागरिकांत केला जात आहे. गतवर्षी वर्षभरापूर्वी राज्य पणन महामंडळाअंतर्गत निर्गमित निर्देशांचे उल्लंघन, संस्थांच्या नोंदणीकरणात आढळणारी गडबड व केंद्र मंजुरी दरम्यान संगनमताने होणारे गैरव्यवहार यांसह विविध नियमबाह्य स्वरूपात केंद्र मंजूर केले जात असल्याने जिल्ह्यात शासन नियमांना डावलून केंद्र मंजुरीकरिता अर्जदार खासगी संस्थांद्वारा गर्दी केली जात असल्याचा आरोप नागरिकांत केला जात आहे. हलक्या वाणाच्या धान पिकांवर परतीच्या पावसाचे संकट, धान उत्पादक शेतकऱ्यांचे चिंतेचे वातावरण. यंदाच्या पावसाळ्यात प्रारंभीच्या नक्षत्रात अपुरा पाऊस झाला असताना गत काही दिवसांपासून उत्तरार्धातील नक्षत्रात नियमित पाऊस पडत असल्याने खरीपात लागवडीखालील हलक्या वाण्याच्या धान पिकांवर परतीच्या पावसाचे संकट असल्याचे बोलले जात आहेत. सदर संकटामुळे तालुक्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. प्राप्त माहितीनुसार यंदाच्या पावसाळ्यात खरीपांतर्गत तालुक्यात जवळपास 28,000 हेक्टर क्षेत्रात धान पिकाची लागवड करण्यात आली आहे. या लागवडीत अधिकतम क्षेत्रात धान पिकाची रोवणी तर केवळ 420 हेक्टर क्षेत्रात आवत्या धानाची लागवड करण्यात आली आहे. दरम्यान पावसाळ्याच्या प्रारंभिक नक्षत्रात अपुरा पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी विविध सिंचन सुविधांचा लाभ घेत धान पिकाचे रक्षण केल्याचे बोलले जात आहे. सदर परिस्थितीत लागवडीखालील धान पिके देखील जोमात असल्याचे दिसून येत आहेत. दरम्यान तालुक्यात आवत्या धान लागवडी अंतर्गत काही भागातील हलकी धान पिके कापणीला देखील आल्याचे बोलले जात आहे. मात्र गत काही दिवसांपासून तालुक्यात नियमित पाऊस पडत असल्याने परतीच्या पावसाचा धान पिकांना धोका होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि तालुक्यातील काही भागातील धान पिकावर तुडतुडा कीड रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याच्या चर्चेने सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. चारवट्टी पुयार येथे स्वच्छता व श्रमदान. पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली स्वच्छता व श्रमदान. स्वतंत्र भारताच्या 75व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त स्वातंत्र्याचे अमृत महोत्सवी वर्ष म्हणून स्थानिक लाखांदूर येथील पंचायत समिती प्रशासनाअंतर्गत नुकतेच तालुक्यातील चारवट्टी पुयार येथे स्वच्छता व श्रमदान करण्यात आले.
सदर उपक्रम गत 15 सप्टेंबर रोजी राबविण्यात आले. स्थानिक लाखांदूर पंचायत समितीचे बीडीओ जी पी अगरते यांच्या नेतृत्वात व मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या या उपक्रमांतर्गत चारबट्टी देवस्थान परिसरात स्वच्छता व श्रमदान करून जनजागृती करण्यात आली. या उपक्रमात तालुक्यातील मडेघाट, कंदाळगाव व पुयार आदी गावातील ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामसेवक व आशा वर्करसह अंगणवाडी कर्मचारी व विविध बचत गटांच्या महिला पुरुषांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला होता. दरम्यान लाखांदूर पंचायत समिती अंतर्गत आयोजित स्वच्छता व श्रमदान उपक्रमाला गटविकास अधिकारी जी पी अगरते, विस्तार अधिकारी डांगरे, विशेष तांत्रिक अधिकारी मग्रा रोयो पटले, मडेघाट ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक अंबादे, पुयार येथील ग्रामसेवक मडावी, गटसंसाधन केंद्रचे कर्मचारी त्रिरत्न उके, चेतन मेश्राम, वाहन चालक प्रशांत नाचणे यांसह अन्य अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व महिला पुरुष नागरिक उपस्थित होते. मी पत्र इथंच संपत आहे. आपल्याला नवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्याला आमचे बातमीपत्र पाहा.